सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता पहिली गोष्टीचं नाव सायकल सौजन्य प्रथम बुक्स लेखक मंजिरी निंबकर आणि चित्रकार कृष्णा सुब्बेह राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचं निरीक्षण करा वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्रजंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आजची गोष्ट आहे सायकल बालमित्रांनो सायकलवरून शाळेत जायचं म्हणजे केवढी ऐट असते पण त्यासाठी आधी सायकल शिकायला लागते ना छोटी लीला शिकली का पाहूया या गोष्टीतून या पुस्तकातून अतिशय सुंदर असं पुस्तक किमान पन्नास सोपे शब्द वाचू शकणाऱ्या छोट्या मुलांसाठी ही गोष्ट हे पुस्तक हा व्हिडिओ नक्की उपयोगी आहे पाहूया तर मग आजची गोष्ट सायकल शाळा बंद खेळ बंद ट्रिंग ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग। लीला म्हणाली मी सायकल शिकणार लीला सायकलवर बसली धपकन पडली धो धो रडली ताईने सायकल धरली लीला परत सायकलवर बसली पाय मारले सायकल पळाली लीला हसली आता लीला सायकलवरून शाळेत जाणार सायकल अतिशय छान अशी गोष्ट हे पुस्तक ही गोष्ट पुन्हा पुन्हा पहा पुस्तक पुन्हा पुन्हा गोष्टीतून वाचा या ठिकाणी थांबूया आणि हो मुलानो तुम्हाला या गोष्टीबरोबरच काही कृती करायच्या आहेत त्यामध्ये काही कृती मी तुम्हाला सुचवतो आहे पहिली गोष्ट की तुम्हाला माहीत असणाऱ्या वाहनांची नावं सांगायची आत्तापर्यंत तुम्ही अनेक वाहनं पाहिली आहेत त्या वाहनांची नावं सांगा दुसरी कृती कोणत्या वाहनाने प्रवास करायला तुम्हाला आवडेल तेही सांगा आणि याचबरोबर सायकल चालवायला शिकतानाचे अनेक अनुभव असतात काही सुखद असतात काही दुःखद असतात त्रास देणारे असतात हे अनुभव सगळ्यांना येतात ज्यांना ज्यांना सायकल चालवायला येते त्यांना मग अशा लोकांशी संपर्क साधा तुमच्या जवळच्या आणि त्यांना विचारा सायकल चालवायला शिकतानाचे त्यांचे अनुभव त्याचबरोबर तुमचे अनुभवसुद्धा असतीलच ना शिवाय तुम्हाला सायकल चालवायला शिकायचं आहे तर त्याचंही नियोजन तुम्ही करून ठेवलं असेल तर याबाबत तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या मित्रांना याबाबत सांगा इथं थांबूया पुन्हा भेटू नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत धन्यवाद